हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. चिअर्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज चिअर्स या विशेष कार्यक्रमात सहभागी होते अभिनेत्री सायली संजीव. सायली, खूप खूप स्वागत आहे तुझं झी 24 तास मध्ये. थँक्यू सो मच. हॅलो जयंती, कशी आहेस तू? हाय, मी मस्त आहे. तू कशी आहेस आणि घरी आहेस ना, सुरक्षित आहेस ना, बरी आहेस ना? येस येस, खूप मी खरं तर खूप मजेत आहे असं म्हणायला नको, पण येस, मला खूप वर्षांनंतर आई बाबांसोबत वेळ घालवायला मिळतोय, त्यामुळे मी खरं तर खूप मजेत. क्या बात आहे सायली. करोनामुळे आज आपलं राज्य म्हणा, आपलं देश म्हणा, एका वेगळ्या संकटात सापडलेलं आहे आणि म्हणून सगळे आपापल्या घरी आहेत. आणि ही जी मुलाखत आपण करतोय आज, आपल्याला स्काईपवरून करावी लागते, ऑनलाईन मुलाखत करावी लागते, कारण आपण प्रत्यक्षात भेटू शकत नाही. आणि हाच खरं तर तो योग्य मार्ग आहे की ज्यामुळे करोना दूर होईल. पण सायली, मला सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा आहे की लॉकडाऊनच्या काळात भरपूर वेळ मिळतोय, कारण इतर दिवशी जेव्हा सतत शूटिंग्स चालू असतात, सतत सिनेमांचं मीटिंग्स म्हणा किंवा इतर गोष्टी, त्यामुळे सततची ती धावपळ चालू असते आणि आपल्याला कुठेही वेळ मिळत नाही. पण आत्ता वेळच वेळ आहे, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात तू स्वतःला डिस्कवर केलंयस का नव्याने, किंवा सायली संजीव स्वतःलाच नव्याने भेटतीये का, असं काही म्हणता येईल का? डेफिनेटली, अगदीच म्हणता येईल जयंती आहे, कारण खूप खूप बदल झालेत माझ्यात, खूप, म्हणजे मी तुला काउंट करून नाही सांगू शकत इतके बदल झालेत. त्याच्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे थँक्यू या सगळ्या गोष्टींसाठी, कारण मी काय म्हणू आपण, मी बऱ्यापैकी मी शॉर्ट टेम्पर्ड होते आणि मला राग यायचा, पण आता मी ना, मला इतकं ते, मी इतकी शांत झाली आहे, मी सगळ्या गोष्टींचा, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम गोष्टी असतील तरी त्याचा मी इतका शांततेत विचार करायला लागले आणि माझंच मला नवल वाटायला लागलं या गोष्टीचं, की आपण इतकं पेशंटली कसं काय हँडल करतोय सगळ्या गोष्टींना. पण डेफिनेटली या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांना, मला एकटीलाच नाही पण बऱ्याच लोकांना, लोकांमध्ये संयम खूप काय म्हणू आपण तयार झाला असेल असं मला वाटतंय. नक्कीच सायली. आणि मला एक प्रश्न असाही तुला करायचा आहे की आत्ता तू, म्हणजे नेहमी तू एकटी राहतेस मुंबईला, पण आत्ता तू आई बाबांसोबत आहेस मुंबईत, म्हणजे हे कसं काय घडलं? कारण अनेक कलाकार जे आहेत, जे कायम पुणे मुंबई नाशिक मुंबई असे प्रवास करत असतात, ते युजली मुंबईत एकटेच राहतात, पण आत्ता लॉकडाऊनच्या काळात तू तुझ्या आई बाबांसोबत आहेस, म्हणजे याहून चांगलं भाग्य अजून काय असू शकतं? खरंच. आणि हे खूप काय म्हणू, हे ठरवून घडलेलं नाहीये, कारण आई बाबा माझ्या प्रीमियर्ससाठी, एबी आणि सीडीच्या प्रीमियर्ससाठी मुंबईत आले होते आणि ते म्हणाले की 2-4 दिवस आम्ही थांबतो आणि मग जातो घरी. पण ते थांबले आणि 2 दिवसात लॉकडाऊन जाहीर झालं, 13-14 तारखेला, म्हणजे अंशतः काही गोष्टी बंद करण्यात आल्या आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही, मग आम्ही इथे थांबतो. आणि त्याच्यानंतर मग प्रवास सगळ्याच बंद केला, सगळ्यांचं ट्रॅव्हलिंग बंद केलं आणि त्याच्यामुळे ते इथे थांबले. पण म्हणजे या गोष्टीसाठी मला असं म्हणायला नको, पण या गोष्टीचा मला आनंद आहे की ते थांबले. निमित्त खूप चुकीचं होतं, पण मला आनंद आहे की ते माझ्यासोबत आहेत. आणि मी एकटी असताना पण, म्हणजे दिवसातनं 1-2 वेळेला आई बाबांना फोन जरूर होतो, कारण मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू नाही शकत. आणि आता ते माझ्यासोबत आहेत, तर आम्ही एकमेकांचं, म्हणजे 4-5 वर्षात जयंती, मी तुला सांगेन, गेल्या 4-5 वर्षात सलग 1 महिना मी आत्ता त्यांच्यासोबत काढलाय, त्यामुळे मला खूप या गोष्टीचं खूप बरं आहे. मी काही ना काही स्वयंपाक करून, काही नवीन पदार्थ करून त्यांना खाऊ घालते, आईच्या हातचे काही पदार्थ खाते आणि त्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि हा ब्रेक गरजेचा होता माझ्यासाठी तरी, आणि आई बाबांसोबत वेळ घालवणं गरजेचं होतं. येस,
सायली म्हणजे तू जसं मला मगाशी म्हटलंस की आईबाबांसोबत मी राहते त्यामुळे मी नक्कीच सेफ आहे आणि तुझे लाडही पुरवले जात आहेत या लॉकडाऊनच्या काळात, म्हणजे स्वतःला वेळही मिळतोय आणि आईबाबाही सोबत आहे, मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे ही. पण सध्याची जी कंडिशन आहे, बाहेरची जी स्थिती आहे ती चांगली नाही आहे. म्हणजे आपल्याला जरी ही सुट्टी मिळाली असेल तरी ही सुट्टी या सुट्टीचं निमित्त चांगलं नाही आहे. कोरोनामुळे आज सायली संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे, विशेष करून मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी ही संख्या वाढत चालली आहे, नाशिकला संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अजूनही लोकांना खरं तर याचं गांभीर्य कळत नाही आहे असं कुठेतरी यातून दिसून येत आहे. त्यामुळे सायली असं म्हणतात की कलाकारांचं लोक नेहमी ऐकतात, त्यांचे चाहते नेहमी ऐकतात, त्यामुळे ही ती योग्य वेळ आहे. एक ॲप्ट प्लॅटफॉर्म आहे जी 24 तासाच्या माध्यमातून तू तुझ्या चाहत्यांना सांगू शकतेस त्यांना काय आवाहन करायचं आहे तुला या क्षणी. मला मला एवढंच म्हणायचं सगळ्यांना की आव्हान किंवा असं काही सांगणारी मी खूप काही ग्रेट नाहीये, पण तुम्ही आम्ही आपण सगळेच या एका फेज मधनं चाललोय. प्रत्येकाला घरात थांबावं लागतंय, असं नाही की अरे बापरे आपल्यावरच काहीतरी संकट आलंय आणि काय आहे आमच्या सोबत घडतंय आम्हालाच घरात राहायला लागतंय, असं काही नाहीये. तुमच्या एकट्यावर कोणावर हे संकट आलेलं नाहीये, सगळ्यांवर आलेलं आहे. सगळ्यांना घरी राहावं लागतंय, सगळ्यांना त्याच मेंटल स्टेट मधनं जावं लागतंय. सो मला एवढंच सांगायचंय की आज जर आपण असा विचार केला की जाऊ दे ना यार एक तास मी बाहेर जाऊन येते, एक अर्धा तास मी बाहेर जाऊन येते, तर तो अर्धा एक तास तुम्हाला एक महिन्यात महागात पडू शकतो. म्हणजे त्या एक तासाचं रूपांतर तुम्ही एक महिना घरात बसू शकता एवढं होऊ शकतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की थोड्याशा एक काही फरक पडत नाही, पण खूप मोठा फरक पडतोय. आज जर आपल्याला सांगितलंय घरात बसा आणि काळजी घ्या आणि बाहेर जाऊ नका, सो ते आपण काटेकोरपणे पाळलं तर आपण सगळेच या लॉकडाऊन मधून लवकर बाहेर पडू. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना काहीतरी सांगायचं असेल तर मला एवढंच सांगायचंय की आता हा वेळ मिळालाय तुम्हाला घरात घालवायला. पुढे तुम्ही जेव्हा लॉकडाऊन मधून बाहेर पडाल, खूप काम कराल, तेव्हा तुम्ही हेच मिस कराल. त्याच्यामुळे आता हा वेळ घालवा घरात छान घरच्यांसोबत आणि प्रियजनांसोबत, आणि मग नंतर आता काही दिवसात आपण लॉकडाऊन मधून 100% बाहेर पडू, कारण जितके पेशंट वाढत आहेत तितकेच बरेही होऊन घरी जात आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा घडत आहेत आजूबाजूला, आणि त्याच्याकडे लक्ष देऊन आपण घरात बसलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सायली, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो तू मांडलायस आता. पण कमिंग बॅक टू लॉकडाऊन, म्हणजे जसं तू आता घरी आहेस आणि तुझ्याकडे वेळच वेळ आहे आणि या वेळात तू म्हटलंस की तू स्वतःला नव्यानं डिस्कवर करतेस, अनेक चांगल्या गोष्टी तू शिकतेस, तुझी छंद जोपासतेस. मला विशेष करून तुला हा प्रश्न तुझ्या चाहत्यांसाठी विचारायचा आहे, कारण जसं त्यांना कळलंय की तू लाईव्ह आहेस आता या क्षणी, तर अनेक प्रश्न त्यांच्याकडून आलेले आहेत आणि त्यातला हा एक प्रश्न की ती सध्या काय करते सायली, घरी राहून काय काय करते, तुझी छंद जोपासते, तुझा दिवस कसा प्लॅन करते, त्याविषयी सांगशील. कारण मी खूप अनप्लॅन गोष्टी करते सगळ्या. मला मी खूप मूड नुसार वागते आणि दरवेळी आपण खूप आपलं काटेकोरपणे सगळं लिहिलेलं असतं किंवा चाललेलं असतं स्केड्यूल, म्हणजे सगळ्याच ऍक्टर्सचं की सकाळी 7 शूटला जा आणि मग दिवसभर मग रात्री घरी आल्यानंतर काय काय गोष्टी करून ठेवायचं आहे, म्हणजे राईट फ्रॉम प्रोटीन शेक भरून ठेवण्यापासूनच्या गोष्टी ऍक्टर्स करत असतात म्हणजे त्या स्केड्यूलमध्ये. पण मी सगळ्यात जास्त मुडी वागते सध्या आणि मला आता वाटलं की चला काहीतरी छान करूयात, स्वयंपाक करूयात, काहीतरी छान पदार्थ बनवूयात. तर मी दुपारी 4 पण काहीतरी छान बनवत सुटते, म्हणजे लाईक खावासं वाटलं काहीतरी चला बनवा. त्याच्यानंतर मला जेव्हा वाटतंय की पेटी वाजवायची आहे ती मला सांगायला आवडेल की मला सध्या म्हणजे खूप वर्षात खूप दिवसात मी पेटी वाजवत नव्हते आणि आता मी परत पेटी वाजवायला घेतल्यामुळे मला एक वेगळं म्युझिक ही वेगळी थेरपी असल्यामुळे खूप फरक पडतोय त्याचा. आणि ते करते, आईबाबांसोबत गप्पा मारते, त्यांना ओरडते, त्यांना सांगते इथे बसा मोबाईल बाजूला ठेवा माझ्याशी गप्पा मारा.
नक्कीच. म्हणजे तुझं इंस्टाग्रामवरचे काही पोस्ट आम्ही पाहिले ज्याच्यावरून आम्हाला कळलं की तुला संगीताची विशेष आवड आहे. मग हे पेटी वाजवणं हे याचं प्रशिक्षण तुझं झालंय किंवा संगीताची आवड कशी काय तुला? मला म्युझिक खूप आवडतं. मला संगीत म्हणजे मला एखादी ट्यून एखादं गाणं माझ्या डोक्यात बसलं ना मी 50-60 दिवस म्हणजे सलग ते ऐकू शकते. इतकं मला एका म्युझिकमुळे मला फार बरं वाटतं. आणि मी प्रशिक्षण म्हणजे जयंती गंमत अशी आहे की मला अजिबात परीक्षा द्यायला आवडत नाही. आय हेट एक्झाम. आणि त्यामुळे मी खूप लहानपणी पेटी शिकायचे आणि मी 1 वर्ष शिकले आणि वर्षभरानंतर परीक्षा असते ना, तर जेव्हा परीक्षा आली तेव्हा मी सोडून दिली. त्याच्यामुळे तेव्हा जे मी काय म्हणू जे स्वर मला कळले तीव्र मध्यम कोमल आणि या सगळ्या तर ते तेवढ्या याच्यावरच आहे. बाकी मी नोटेशन काढून हे सगळं वाजवतीये. आणि शिकले नाहीये मी म्हणजे परीक्षा जेव्हा आली वर्षभरात तेव्हा मी ते सोडून दिलं. डान्सचं पण असंच मी कथ्थकचा क्लास लावला. परीक्षा म्हटल्यानंतर मी म्हटलं मी जाते मला नाही शिकायचंय तर मी असंच शिकले ते. आणि पण स्वर माहिती असल्यामुळे नोटेशन कळले की वाजवणं सोपं जातं आणि आवडतं ते. मग संगीताची आवड म्हटल्यावर तुला गाण्याचीही आवड असेलच सायली, तू गाणं गुणगुणत असशीलच. तुम्ही मला एक कळलंय की तुम्ही हे सगळं बघून तुम्ही मला खूप गाणं म्हणायला लावतो सगळं. आज आता संगीताची आवड आहे, हातात पेटी आहे, म्हणजे तुझ्या बाजूला अगदी आम्ही तुझा व्हिडिओ प्ले करतोय, त्यामुळे एखादं गाणं तुझ्या चाहत्यांसाठी होऊन जाऊ देत. एक ओळ छोटीशी बापरे बापरे बापरे. पेटी आते मला पेटी सोबत गाता येत नाही त्याच्यामुळे पेटी आते. पण ओके. अजीब दास्ता हे कहा शुरू कहा खतम ये मंजिले है कौन सी न वो समझ सके न हम ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से ये ख्वाब देखती हूँ मैं या जग पड़ी हूँ ख्वाब से. वा 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 वा. खूप सुंदर प्रयत्न होता आणि छान गातेस तू. म्हणजे प्रयत्नच होता. बरं सायली, म्हणजे कमिंग बॅक टू लॉकडाऊन आणि जी काही सिच्युएशन आहे आज महाराष्ट्रमध्ये आणि तू पाहतेस कशा पद्धतीनं बाहेर कामं चालू आहेत, म्हणजे आपला जीव धोक्यात घालून आज डॉक्टर्स आहे, नर्स आहे, शासकीय यंत्रणा आहे, सफाई कामगार आहेत, त्याच्यानंतर बँकेचे कर्मचारी आहेत, ही सगळी लोकं, पोलीस कर्मचारी, आज आपले पोलीस बंधू आहेत सगळे जे बाहेर काम करत आहेत, आपला जीव धोक्यात घालून ते आपल्यासाठी बाहेर पडलेत, त्यामुळे या लोकांविषयी तुला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. डेफिनेटली हा अत्यंत योग्य प्लॅटफॉर्म आहे. आणि जयंती हा प्रश्न तू विचारलाय त्यासाठी तुझे खूप मनापासून आभार. कारण काय ना, आपण खूप वेळेला थँक्यू म्हणायचं आपल्याकडनं राहून जातं, आभार म्हणायचे राहून जातात आपल्यासाठी जे लोक झट्ट आहेत त्यांचे. आणि मला माहित नाही मी कशा पद्धतीने आभार मानू शकते या सगळ्या लोकांचे. कारण मी खाली पडले, मला काही मेडिसिन्स आणायच्या होत्या, तरी एक 7-8 पोलीस इथे फिरत होते आणि ते त्यांनी मला विचारलं कुठे चाललाय तुम्ही, कशासाठी चाललाय तुम्ही, म्हटलं गोळ्या आणायच्या. हा हा ठीक आहे मग जा. मग त्याच्यातले काही लोक तिथे उभं राहून वाट बघत होते मी गोळ्या घेऊन आले, मग मी आत गेले की नाही. सगळं ते वेळोवेळी इथे चक्कर मारतायत, ते रस्त्यांवर फिरतायत. आणि मला माहित नाही पण एवढ्या उन्हातानाचं काम करून त्यांना किती त्रास होत असेल. म्हणजे कोरोना तर दूर राहिला पण बाकी त्यांना किती आजार होत असतील किंवा किती त्रास होत असेल त्यांना, ब्लड प्रेशर म्हण किंवा काही व्हॉट एव्हर.
पण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज अनेक तुम्ही सुद्धा सगळे लोक पत्रकार काही पत्रकारांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे आणि पोलिसांना काही लागण झालेली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त लोकांसाठी सतत झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला म्हणजे आभार मानणं हे खूप खूप कमी आहे त्यांच्यासाठी. सो मला एवढंच माहिती आहे आणि मला एवढंच वाटतं माझ्या मनापासून की माझ्या आयुष्यात या पुढच्या आयुष्यात मला जे जे मला त्यांच्यासाठी करता येईल ते मी सगळं करेन. काहीही असू देत म्हणजे हे फक्त बोलायला नाही. त्यांनी मला सांगितलं की या या गोष्टी आत्ताच्या आत्ता असं असे करा. मी सगळं करेन आणि मी कुठलाही मी त्या फंड मध्ये सुद्धा काही पैसे डोनेट केले पण हे कोणालाही माहिती नाहीये किती केले काय केले आणि मी आता पण कदाचित आई बाबांनी बघितला हा इंटरव्ह्यू तर त्यांना कळेल. सो मला असं वाटतं की किती काय जेवढं तुमच्याकडनं करता येणं शक्य आहे ना. ठीक आहे तुमची परिस्थिती नसेल आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने मदत करू शकता आणि फक्त पैशाचीच किंवा बाकी सगळ्याची अशी नाही जे नियम आहेत ते पाळून सुद्धा त्यांना मदत होऊ शकते. त्याच्यामुळे माझ्या परीने तरी मला माझ्या या पुढच्या आयुष्यात मला जे जे काही करता येईल त्यांच्यासाठी ते मी सगळं करेन. नक्कीच सायली खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की आपापल्या परीनं आपण जितका खारीचा वाटा आपण आपल्याला उचलता येईल. मला वाटतं या क्षणी आपल्या राज्याला आणि देशाला याच गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे आणि याचबरोबर घरी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे जर कोरोनावर खऱ्या अर्थानं आपल्याला मात करायची असेल तर. सायली तुझ्याविषयी पुन्हा कमिंग बॅक टू लॉकडाऊन हा जो काळ तू आहेस तू क्वारंटाईनचा जो हा हे दिवस तू घरी आहेस तू स्वतःला वेळ देतेस मला हा हे वर्ष खरं तर तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण तुझे जवळजवळ म्हणजे प्रत्येक महिन्याला तुझा एक सिनेमा रिलीज होणार होता आणि आता लॉकडाऊनमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक सिनेमा जे आहेत म्हणजे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे गेलेली आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे की लॉकडाऊन कधी संपणार आहे आणि कधी सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा कधी थिएटर्स सुरू होणार आहे. कारण थिएटर्स हे सगळ्यात शेवटी सुरू होणार असंच म्हणजे आपण एज्युम करतो आहे सध्या तरी. त्यामुळे तुझ्या सिनेमांवर मेजर इफेक्ट झालेला आहे कारण तुझे जवळ बरेच सिनेमे रिलीज होणार होते यावर्षी तर त्याविषयी तुला काय म्हणायचं आहे. डेफिनेटली जे जे तुम्ही सगळी वाट बघत होता त्या सिनेमांची आणि मी स्वतःही त्या सिनेमांची खूप मनापासून वाट बघत होते पण मला या गोष्टीचं काय म्हणू मला असं नेहमी वाटतं की जे होतं ते सांगण्यासाठी होतं. कदाचित आता सिनेमे रिलीज झाले असते आणि त्याच्यानंतर थिएटर्स चालू राहिले असते थिएटर्समध्ये जाऊन लोकांनी सिनेमे बघितले असते आणि म्हणजे काय म्हणू ते थिएटर्स आणि मॉल्स ही सगळ्यात जास्त रिस्की जागा आहे असं मला वाटतं करोनाच्या दृष्टीने. त्यामुळे येस कुठेतरी वाईट वाटतं आणि कुठेतरी असं वाटतं की अरे यार असं का होतंय पण मला असं वाटतं की थोडं पुढे गेलेत ते पण डेफिनेटली ते रिलीज होणार आहे. एव्ही आणि सी डी आत्ताच अमेझॉन प्राईमवर रिलीज झालाय काल आणि घरी बसल्या लोकांना बघता येणार आहे. बाकीचे सिनेमे जे आहेत ते काही दिवसांनी काही महिन्यांनी जसं जसं लॉकडाऊन सुरळीत होईल तसे ते लोकांच्या भेटीला येतील. सो ते येणार आहे नक्की आहे. कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीची अपेक्षेपेक्षा जास्त वाट बघायला लागते तसं झालेलं आहे. थोडंसं वाईट वाटतं डेफिनेटली पण मला यापेक्षा जास्त बाकी जे काय म्हणू आपण फिल्म इंडस्ट्रीत जे स्पॉट बॉईज लाईट दादा आणि हे सगळे काम करतात त्यांच्याबद्दल जास्त वाईट वाटतं. त्याच्यामुळे सिनेमा तयार आहे तो पोहोचणार आहे लोकांपर्यंत हे निश्चित आहे पण त्याबद्दल एवढं वाईट वाटून घेत बसण्यापेक्षा थोडीशी वाट बघूयात जास्त असं मला वाटतं. आणि काय म्हणू आपण मनफकीरा येऊन गेला आणि एबी आणि सी डी ज्या दिवशी रिलीज होणार होता त्याच दिवशी लॉकडाऊन जाहीर झालं पण आता कालपासून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे अमेझॉन प्राईमवर. त्याच्यामुळे
एका अर्थी वाईट जरी असलं तरी एका अर्थी चांगलं आहे, कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट आहे आणि माझी पहिली फिल्म आहे अशा प्लॅटफॉर्मवर येणारी, त्यामुळे लोकांपर्यंत मी पोहोचते. आता जे काही काही गाणे आम्ही करतोय किंवा काही काही व्हिडिओज आम्ही करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचते, लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, लोकांशी रोज बोलणं चाललंय, म्हणजे तुमच्या माध्यमातून असू देत किंवा मी इन्स्टावर लाईव्ह जाऊन असू देत. सो मला माहितीये की सगळे भरभरून प्रेम करतात आणि डेफिनेटली सगळे पुढच्या फिल्मसाठी वाट बघतील आणि मला मी या गोष्टीमुळे निगेटिव्ह नक्कीच नाही झाली आहे की आता रिलीज होत नाहीयेत आणि अरे यार काय झालं. तर मला असं वाटतं की कदाचित पुढे जाऊन त्याचं जास्त बिझनेस होणार असेल. वा वा, म्हणजे खरं गरज आता हीच आहे की आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहावं. पॉझिटिव्ह राहणं ही आताची सगळ्यात यु नो मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे. सॅली, म्हणजे मला खरं तर पुढचा प्रश्न हाच होता की आता तू घरी आहेस, मे बी तू अनेक सिनेमे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बघत असशील, सिनेमेच कशाला तर वेबसिरीज बघत असशील, चांगल्या चांगल्या गोष्टी पाहत असशील, पुस्तकं वाचत असशील, ह्या सगळ्या गोष्टींमधनं तू स्वतःचाही विचार करत असशीलच, तुझ्या करिअरचाही विचार करत असशीलच. मग आपण एखादा असा सिनेमा करावा किंवा आपण एखादी अशी भूमिका, आता अनेक वेबसिरीज खूप गाजलेल्या वेबसिरीज आपल्याला पाहायला मिळतात, खूप चांगल्या चांगल्या वेबसिरीज पाहायला मिळतात, त्यातली एखादी भूमिका आपल्या वाटेला येऊ देत किंवा असे एक कॅरेक्टर मला रंगवायचं आहे, असं होतं आहे का तुझ्याबरोबर? तू त्याबाबतीत विचार करतेस का? तशी तयारी काही होती आहे का तुझी? असं खूप होत आहे जयंती, कारण मी खूप वेगवेगळ्या गोष्टी बघते. फॉर एक्झाम्पल मी मनी हाईस नावाची सिरीज सध्या बघते आहे आणि ती सध्या खूप चर्चेत आहे. तुला टोकियोची व्यक्तिरेखा साकारायची आहे का? नाही, खरं तर आवडेल ती साकारायला, पण टोकियोची नाही, तिची इन्स्पेक्टर आहे तिची व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल, कारण इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असं मी काही केलेलं नाही अजून आणि मला आवडेल. किंवा थोडासा वेगळा विचार करून प्रोफेसर पण झाले. क्या बात आहे, म्हणजे नक्की. हा, ते आणि बऱ्याच फिल्म्स मी सध्या बघते आणि इरफान खानच्या सध्या फिल्म्स खूप बघण्यात येत आहेत माझ्या आणि मला मला असं वाटतं की त्या सगळ्या फिल्म्स मध्ये एक एक रोल तरी मी करायला हवा होता किंवा असा एखादा कुठलाही कॅरेक्टर, कारण ते त्यांच्या फिल्म्स मधले प्रत्येक कॅरेक्टरच इतके वेगळे आणि छाप पाडणार आहेत ना आपल्यावर की मला असं वाटतं की त्याच्यातलं एक एक एखादं तरी कॅरेक्टर मी करायला हवं होतं. पण ठीक आहे, नक्कीच सायली, खूप करेक्ट म्हटलं आहेस तू, कारण इरफान खान यांचे सिनेमे आणि इरफान खान यांना आपण कायमच मिस करणार आहोत, कारण असा नट होणे नाही, आपण म्हणतो ना की खूप कठीण आहे असा नट पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात येणं. सायली, तू आज चिअर्समध्ये सहभागी झालीस, तू आम्हाला वेळ दिलास, त्यासाठी तुझे मनापासून आभार आणि घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घे. येस, थँक्यू सो मच जयंती, थँक्यू सो मच झी 24 तास आणि मला तुमच्या सोबत गप्पा मारून नेहमीच खूप बरं वाटतं आणि खूप आपलंच वाटतं, त्यामुळे खूप आभार आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप आभार, कारण तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक बातमी प्रत्येक क्षणाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवताय, त्यासाठी खूप आभार. तुम्ही तुमची प्लीज काळजी घ्या आणि सगळेच स्वतःची काळजी घ्या आणि गणपतीचं आणि प्रार्थना की आपण खूप लवकर आता हे आत्ताचं जे 2 आठवड्याचं लॉकडाऊन आहे ते संपल्यानंतर आपण सगळे बाहेर पडूया. हो, आणि कोरोनावर मात करूया. थँक्यू सो मच सायली, ऑल द बेस्ट. थँक्यू. तेव्हा चिअर्समध्ये आज मी इथेच थांबते, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.